तुमचे पण जे ही विचार असतील आजच्या ह्या ब्लॉग बद्दल किंवा ह्या व्हिडिओ बद्दल, तर ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या कमेंटचे आजचे उत्तर आजच भेटतील. आणि हा आजचा ब्लॉग खूप खूप विशेष आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत पहा. आणि तुमची जी ही तुमच्या मनातील भावना किंवा तुमच्या मनात जे विचार असतील तर ते नक्कीच तुम्ही आज मांडा. हाय, हॅलो, नमस्कार. पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता. आणि भरपूर सारं तुमचं व्हिडिओचं प्रेम पाहून खूप खूप छान वाटतं. आणि असा व्हिडिओ काढायला वेळ भेटत नाही सध्या ड्युटीचं, पण म्हणजे जास्त प्रमाणात ड्युटी चालू आहे. साहेबांची तर असतेच, माझी पण आहे, कारण की शाळा कॉलेज वगैरे मुलींच्या चालू झालेल्या आहेत. आणि माझं दामिनी पथक असल्यामुळं थोडीशी धावपळ होत आहे. तर जाऊ द्या, तो झाला ड्युटीचा भाग. पण मला एक काल कमेंट आली अशी की मॅडम म्हणे तुम्हाला दोन मुली येता आणि मला पण दोन मुली येता, आणि तुम्हाला कोणी काही म्हणत नाही का दोन मुली आहेत याचं, किंवा का कोणी म्हणत नाही का तिसरं होऊ द्या, किंवा तुम्हाला दोनच मुली आहेत. ही कमेंट वाचून मला हसायला आलं, कारण की बरोबर आहे ताई तुमचं, कारण की हे प्रश्न नेहमीच म्हणजे मला विचारतात, आणि विशेष करून गावाकडे गेल्याच्या नंतर जास्त विचारतात. म्हणजे इथं तरी सिटीला एवढं कोणाला कोणाच्या आयुष्यात इंटरफेअर करत नाही, पण गावाकडे गेल्याच्या नंतर अगोदर विचारणार काय, मग किती येतं मुलं बाळ, मग म्हटलं ना दोन, काय मुली पोरच का दोन्ही बी. अहो बाई, तुम्ही काऊन एवढ्या आट्या गेटा पाडून घ्यायला तुमच्या तोंडावर. माझ्या दोन मुली आहेत, मी सांभाळायला समर्थ आहे ना. ते लगेच पुढं गेले की अजून एखादी, आणि मान तुला दोन पोरीच येतात वाटतं. हो मग हाय ना, काय करायचं तुम्हाला. म्हणजे असे विचित्र विचित्र प्रश्न विचारतील, काही त्याला काही भरोसा नाही. आणि मग तुम्हाला तिसरं जमत नाही वाटतं, मग नोकरी जात असती वाटत ना, त्याच्यामुळे तुम्ही तिसरं. आता नोकरी जाण्याचा, तिसरं होण्याचा, पण आम्हाला होऊ द्यायचं नाही ना. आम्ही दोन मुलीमध्ये आम्ही खुश आहोत, मग तुम्हाला काय करायचंय तिसरं होऊ द्या किंवा तुमची नोकरी जाती का विचारायला. पण नाही, उठा रेठा म्हणतात ना, म्हणजे आपलं ठेवा झाकून दुसऱ्याचं पाहावा, पण अशी कंडिशन असते गावाकडे तर जास्तच. त्याच्यानंतर माय ये पोरग होऊ दे ना तुला, दोनच पोरी येता, पोरीला भाऊ पाहिजे. अगं कशाला पाहिजे भाऊ, समर्थ येतात माझ्या दोन मुली एकमेकींना काळजी घ्यायला. आणि एवढंच जर असेल तर मला फर्स्टलाच किंवा सेकंडला दोन मध्येच एक मुलगा झाला असता, पण हे त्यांना कळत नाही की मुलगा किंवा मुलगी होणं हे बाईच्या हातात नसतं, ते पुरुषांच्या हातात असतं. त्याच्यामुळं ताई तुम्हाला जे म्हणतात ना की तुला दोन पोरीचे येता का तिसरं होऊ दे, तिला म्हणाव तिसरं होऊ दे ते बाई, 10 एकर जमीन करून म्हणावा माझ्या नावाव, एक घर कर म्हणाव, मग तिसरं होऊ दे ते त्याच्या पोराच्या नावा होतं, मग बघ ती बोलती का दुसऱ्या वेळेस. नाही तोंड म्हणजे दुसऱ्यांना असं तोंडवर करून कसं म्हणावं वाटते की तुला पोरीचे येता. अरे पोरी असल्या म्हणून काय झालं, ते लेकरं नाही येतं, म्हणजे पोरग येतं, पोरग काय वंशाचा दिवाण, पोरगी पोरगी तर दोन्ही कुणाचा उद्धार करते ना. थोडेसे विचार बदला तुम्ही. असं नाही की मुलगा मुलगा चांगला नसतो, मुलगा पण चांगला असतो, मुलगी पण चांगली असतो, पण ज्यांना दोन मुलीच येतं त्यांना तुम्ही ते गावाकडं जास्त त्यांच्या जखमेवर मीठ चोळतात. म्हणजे तुम्हाला एवढी काय म्हणजे हे झालेली असती, दोन मुली येतात म्हणजे काय गुन्हा केलाय त्या मुलींनी किंवा त्या मुलीच्या आईवडिलांनी. अरे आमचे विचार चांगले झालेत, आम्ही आमच्या मुलीसोबत खुश आहोत ना, मग तुम्हाला काय करायचंय मुलगा होऊ द्या किंवा न होऊ द्या, ते आमचा प्रश्न राहिला ना. बरोबर आहे ताई तुझं. अजून बरेचसे जण असे पण म्हणतात हेला काय दोन पोरीचे, हेला काय कमवायची गरज आहे. अरे तूच कमव ना, आणि त्या पोराला सासून ठेव, आणि पोरगराला मथार कोणी देणार तुला लाता, दुसरं काय देणार आहे.
पण विचार करत जा खरंच की मुलापेक्षा मुलगी बरी, उद्धार करी दोन्ही घरी। आणि याच्यानंतर जर तुम्हाला कोणी म्हटलं की बाई तुला दोन मुलीचं येता मुलगा होऊ दे, तर तिला म्हणायचं बाई तू तुझं घर बघ, मी माझं बघते, आमच्या घरात इंटरफेअर करू नको। कारण की बरेचसे पाहुणे रावणे बी असतात असे की त्यांना म्हणजे चांगलं देखत नाही नवरा बायकोचं, काहीतरी खुसपट काढून भांडण लावून जाणारे पण भरपूर असतात। पण आजकालच्या म्हणजे ह्याच्यामध्ये थोडेसे विचार बदला, कारण की पहिले जशी तुमची सती प्रथा जात होती ती जशी बंद झाली ना, तशी मुलगा प्रथा पण बंद झाली तरी काय हरकत नाही ना। किती दिवस तेच विचार करणार जुनाट तुम्ही? मुलगा पण जॉब करतो मुलगी पण जॉब करते, आमच्या दोघा नवरा बायकोचे तर तेच चांगले विचार आहेत। म्हणजे मुलगा आणि मुलगी यामध्ये आम्ही भेदभाव कधी केला नाही, करणार नाहीत। आम्हाला दोन मुली येतं त्याचा आम्हाला खूप खूप गर्व आहे, कारण की मुलगी ही घरची लक्ष्मी असते आणि आमच्या घरी त्या दोन लक्ष्मी येतात, त्याच्यामुळं आमचं आनंदी आहेत। आणि आम्ही काय कमवायचं काय नाही कमवायचं, आम्ही आमच्या मुलीला कसे संस्कार द्यायचे ते आम्ही चांगले देऊ, तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही, कळलं? आणि दोन मुली आहेत म्हणून असं नाही की मुलींसाठी काय कमवून ठेवायचं, जावाई कसा भेटन। अरे ते जावाई कसा भेटन त्याच्यापेक्षा तुम्ही मुलीला काय बनवता, मुलीला किती शिकवता आणि मुलीला सक्षम कसं बनवता। शिकवा ना मुलीला, तुम्ही चांगलं शिकवा, कराटे शिकवा, चांगले संस्कार द्या। एका मुलीचा वाईट पाऊल पडलं म्हणून तुम्ही अख्ख्या जगातल्या मुलीला तुम्ही त्याच नजरेने पाहणार का? तसं जर झालं तर दुनियात चालणार नाही ना। तर त्याच्यामुळं थोडेसे विचार बदला। आणि ताई तुम्ही कमेंट केली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। आणि हा व्हिडिओ मला बरेच दिवस झालं करायचा होता, पण काल तुमची कमेंट वाचली आणि आज राहलच नाही, आणि त्याच्यामुळं स्पेशल हा तुमच्यासाठी व्हिडिओ केला आहे। आणि याच्यानंतर ह्या ताईला कोणी बोलणारे असतील किंवा म्हणणारे असतील तर त्यांच्यासाठी पण हीच माझा संदेश राहील की मुलगी ही त्याच्याच घरी आज जन्मती ज्याच्यात मुलगी सांभाळण्याची हिंमत असते, कळलं का? तर त्याच्यामुळे मुलगा मुलगी म्हणणं भेदभाव बंद करा, आणि बंद करायचे नसले तर आमच्या समोर तरी तोंड उघडू नका, कळलं? कारण की मुलगी काय असते ते तिच्या बापाला विचारा आणि तिच्या आईला विचारा। जेवढं तुमचा मुलगा विचारणार नाही ना त्याच्यापेक्षा जास्त मुलगी विचारते। ड्युटीहून आल्याच्या नंतर अगोदर एक ग्लास पाणी आणून देते, मम्मी तुम्ही ड्युटीहून आलात का, एवढूस लेकरू माझं। आणि मग याला संस्कार म्हणतात, नाही तर तुमचे पोर ते ड्युटीहून तिकडून आली मम्मी मम्मी माझा मला नाश्त्याला दे जेवाय दे। अरे त्या मम्मीला घरात तर येऊ द्या, पाय तर धुऊ द्या, नाही पण तुमचे मुलगा जरी असला तरी माझं म्हणणं हेच आहे, मुलाला पण चांगले संस्कार लावा। त्या मुलाला पण मम्मी पप्पा जेही ड्युटीहून येतात त्यांना एक ग्लास पाणी द्यायला काय हरकत आहे, थोडेसे संस्कार लावा, नाही ते अभ्यास करायला। अरे एक ग्लास पाणी द्यायला किती तास अभ्यास बुडणार आहे? एमपीएससी यूपीएससीचा अभ्यास करतोय का तो? छोटा आहे, त्याला संस्कार बाल संस्कार कशाला म्हणतात, तर ते संस्कार लागले पाहिजेत। आणि आम्ही तरी आमच्या मुलीला लावतो। आणि शौर्या इकडनं ये, मम्मी ड्युटीहून आल्याच्या नंतर तू काय करती? अजून काय करती? पाय पण चुरती कधी कधी, मम्मीचे जर पाय जर दुखत असतील ना तर आमची शौर्या मम्मीचे पाय पण चुरून देते, देते का नाही? पुन्हा मम्मीचं डोकं काही जर दुखलं तर मम्मीला जेवायला बनवून देते, किंवा उन्हाळ्यात मम्मीला काय बनवून देत तू? शरबत बनवून देते। अजून कचोरी बनवून देती, कचोरी आहे ती आणून तयार करून देती। चला बाकी काही नाही, मुली पण गोड असतात आणि ज्याच्या घरी मुलगा आहे तो भाग्यवान आहे, पण मुलीवाले तर डबल भाग्यवान आहेत। चलो बाय।